मित्रांनो मस्त पैकी इथं बसून आता जेवण करायला सगळेजण आणि उद्या भाऊ बिजाय दिले मला काय कपडे घेणार आहेस तू घेणार आहेस ना वेदूला 100 रुपये घावले ना तर मस्त पैकी जेवण तेन केले तर आता भेटू उद्या आता सगळा मळ निघतोय सगळा आता निघणार आहे. भाऊबीजचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे म्हणजे ओवाळणी तेन झालेलं आहे. दीदी आणि मी अजून दोघी जण बाहेर आहेत. बघा आम्ही कसे दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज भाऊबीज ओवाळणी झालेलं आहे सगळं आणि ह्या हिरोईन्या म्हणजे आंटी पण आहेत सोबत यायला आणि वेदू आणि मी वेदू चकली खायला. तर गाईज आता मॅच लागणार आहे बघत बसणार आहे. तर तुम्ही उन्हाळ्यासोबत करणार न्यूझीलंड काय इंडिया कुणालाही नीट बोलते ना. मित्रांनो दिवाळी कशी चालू झाली आणि कशी संपली हे पण कळलं नाही. आज भाऊबीज म्हणजे लास्टचा दिवस दिवाळीचा. तर दीदी पण आलेली खूप दिवसांनी घरी. खूप मज्जा आली ह्या दिवाळीला. आणि सृष्टी बघा काय करायला गेली. तर मला वाटलं तिकडे काय गेलात म्हणाले. तर या आता थोडं फोटोशूट करूया सगळ्यांचं. हर्ष गेलाय गावाला काल. घरात करमन झालंय. सोना सोना हो गया घर सब सोना सोना हो गया. और हर्षला भाऊली म्हणले की हर्ष वर बघत होता सारखं तेच आठवायला. सृष्टी तर सकाळपासून हर्षला मिस करायला. हर्ष 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 तर सृष्टी बघा कश खेळायला इकडे इकडे नाही सोडतो बघते बस इकडे. हा सांग माझ्यावर किती प्रेम आहे सांग 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 लवकर नाही तर बघ इकडे वर बघ इकडे तू तू इकडे की तर यांना पैसे आता जमल्यात. किती रुपये जमल्यात सृष्टी आणि दीदी मिळून ड्रेस घेणार आहेत मला कपडे घ्यायला चालणार आहे आम्ही दोघं. तर दीदी बघा दीदीला आता मी 200 रुपये असले कुठं असतात का. 200 रुपये दिल्या हो कसले खोटं बोलायला ग. 200 रुपये दिल्या ओगा पब्लिक ओगा ओगा पब्लिक होय. तर हर्ष हो मला समजलं नाही 200 रुपये का दाखवायला कारण हिज पैसे माझ्याकडे आहेत म्हणून मी म्हणायला 200 रुपये दिला दरवाज पैसा. मित्रांनो तुझी एक दिवाळीची आठवण सांग जी तुला आतापर्यंत लक्षात आहे असं काय. एवढं भाऊबीज झालं पण एकाने मी काय दिलेलं नाही आजपर्यंत. तर एक सुद्धा काही सुद्धा दिलेलं नाही मला. साडी नाही कपडे नाही काही दागिने नाही असले भाऊ कुठं असतात का. तुझं सांग सांग नाही तर मग व्हिडिओ तो सोडणार. लवकर सांग बर बर दिवाळीची तुझी एक आठवण सांग चांगली असू दे नीट सांग. एक चांगली आठवण काय असेल ती म्हणजे चांगली आठवण असेल किंवा काय. तर माझी आठवण सांगतो या दिवाळीला सगळ्यात बेस्ट माझी आठवण असणार आहे या दोघी जण मिळालेल्या पैशांना जे मिळाले ते मला कपडे घ्यायला आम्ही जाणार आहे. आणि हे म्हणतात साडी घेतलं नाही हे घेतलं नाही घेतल्या. मित्रांनो साडी घेतल्या पैसे बघा सगळं बॅग भरतील एवढं पैसे आहेत. छान जर साडी उगच आमचं नाव खराब करायला बघा काय घेतलं नाही म्हणून हे असं असते का सांगा.
हे न घेऊन यायचं तिकडं, आम्ही गरीब माणसं काय देणार हे बघा मित्रांनो. साडी कशी आहे सांगा कमेंट मध्ये. हे काय आहे मग, हे काय घेतले माझी नाही राहू दे सृष्टी तुला ठेव, तिला काय देऊ रो कोण चालले. तर असं आहे मित्रांनो, इकडे तिथं बस. तुझी एक दिवाळीची आठवण सांग. काय पण तुझी आठवण. काय फायनल, फायनल आहे का सेमीफायनल आहे? सेमीफायनल, सेमीफायनल आहे. आता आम्ही थोडा वेळ मॅच बघत बसणार, त्याच्यानंतर मला सांगलीला पण जायचं काय ते काम आहे. आणि चला दवाखान्याला, दीदीला बरं वाटन झाले. दीदी काल जरा चालल्या आणि ते पाणी बदल झाले, त्यांच्याकडे बिसलरी पाणी पितात, आम्ही काही साधे पाणी पितो. त्याच्यामुळे जरा तब्येत बिघडल्या, त्याच्यामुळं दीदीला दवाखान्यात घेऊन जायचं. आता मी दीदी चाललो, इथं जवळच आहे घराच्या पाठीमागच दवाखाना, तर फटाफट आम्ही दवाखान्यात जाऊन आलो. हा डान्स करून दाखव, एक डान्स करून दाखव, एक बघा किटकेट साठी माणसं काय 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 घ्यायचं. बर हॅलो, कुठल्या स्टेटसला ठेवलेलं बघितलीस? दाखवली मला काय तेल तर काही कामच नाही. बघा मित्रांनो, मोबाईल घेतात आणि माझं असं काहीतरी ठेवलेलं स्टेटस, ते बघितल्यात बघा. म्हणजे यांना काय म्हणायचं, मोबाईल घेऊन माझं व्हिडिओ बघत बसलेत. प्रायव्हेट, प्रायव्हेट म्हणजे क्लोज फ्रेंडला ठेवलेले बघत बसलेत. हॅलो, दवाखान्याला, दवाखान्यात मॅडम हजार आहेत, जरा बघतो काय झालं. आता आईज आम्ही आलो आहे दवाखान्यात दाखवून दीदीला. थोडा ताप आहे अंगात, गोळ्या औषध घेऊन आलो आहे. बसतो आता थोडा वेळ आणि जाणार आहे मी सांगली. जाणार आहे काय, दुकान बळ बंद आहे, तूच सांगितलेला दुकान बंद आहे. कुठं आणू किटकॅट, तर अशा गोष्टी आहेत. स्टेटस बघून काय सांगितलंयस दीदीला, खरं खरं सांगायचं. इंस्टावरच्या काय स्टोरी बघून काय येऊ दे, त्याचा खरा रूप येऊ दे. हा येऊ दे, काय सांगितलं, काय सांगितलं मी, काय सांगितलं सांग. व्हिडिओ साठी करायला का बाई, व्हिडिओ साठी करायला. माझे इंस्टाग्राम उघडल्यात आणि क्लोज फ्रेंडला जी स्टोरी बघितलेले ते बघितल्या. तर ही असे आणि ही बघा ढोले म्हणायला एवढी एवढी आहे. आणि मनातल्या मनात शिव्या दिला, मनात शिव्या दिला. सारंग चालू आहे सांगलीला, सारंगचं काय ते काम आहे. चल साऱ्या चांगला कपडे त्यांनी घेऊन. आत्ता आम्ही चायनीज खाल्लं थोड्या वेळापूर्वी आणि आम्ही आत्ता चाललो आहे डीमार्टला. तर डीमार्टमध्ये मला काहीतरी घ्यायचं आहे त्यासाठी. तर सारंग इथे कपडे चेंज केला आत्ता रस्त्यावर, ते माझ्या लक्षात आलं नाही व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर चला डीमार्टमध्ये, मी काही जास्त डीमार्टमध्ये शूट नाही करणार, आता डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, आम्ही सेमी फायनल बघतोय, मॅच चालू आहे. तर आत्ता जस्ट विकेट गेले आणि इंडिया गेले फायनल मध्ये. इंडिया फायनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल, असंच प्रेम देत राहा. आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच, लवकरच भेटतो नवीन व्हिडिओसोबत.